बोला श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय। शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा बंधुनो धन्यवाद बंधुनो येणारे निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार मागण्यासाठी आज आम्ही इकडे उपस्थित आहे। सभामध्ये उपस्थित महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, महाराष्ट्रचे आमदार माजी मंत्री बंटी पाटील साहेब, महाराष्ट्रचे आमदार अमरदादा, आमचे मार्गदर्शक सदैव आमच्या सोबत राहणारे युवराजांना कदम साहेब, सी सी पाटील साहेब डेकोळकरांना, शंकरगौडांना पाटील, मागोटी यांना, सुरेश शिटगी, अडवे शिटगी यांना, बाळू देसूरकर, कल्लप्पा देसूरकर, सिद्धप्पन्ना कांबळे, मल्लेशन्ना चौगले, महेश कांबळे उपस्थित, माझा भाऊ मनोहर बेळगावकर, चंद्रराज यांना, मृणाल हेबाळकर उपस्थित, आमचा बावकांना दादा उपस्थित, सर्व बागांना उपस्थित, सर्व मान्यवर कुणाचं नाव घेतलं नाही तर मुलगी समजून बहीण समजून गुरुनाथांना मला माफ करा। बेळगावकर दीपकांना मला काही जास्त बोलायचं नाही, चार पासून तुम्ही इकडे बसून वाट बघत आहे। फक्त 5 दिवस मध्ये बेळगाव ग्रामीण क्षेत्राचं भविष्य माझं भविष्य ठरले होणार आहे, निर्धार होणार आहे। तुमच्या समोर एकच विनंती आहे माझं की गेली 5 वर्ष मी काय काय केलेलं आहे तुमचा सर्वांचा समोर आहे। मी काय उगाच नाही म्हणजे मी हे केलो ते केलो बोलणार नाही, फक्त तुम्हाला विनंती करायला आम्ही थांबलेलं आहे। काय म्हटले तर सर माझं भाषण संपल्यानंतर माझ्या आई बहिणी काय म्हणतात, ताईचं भाषण संपलं प्रोग्राम संपले असं त्यांचं हे आहे। मी सगळ्यांना मी विनंती करतो आम्ही तुम्ही सर्व अशोक साहेबांचं भाषण ऐकायसाठी आम्ही इकडे उपस्थित आहे। सर्वांना पुढच्या म्हणजे मागा 5 वर्ष 2018 निवडणुकीमध्ये मी काही वचन तुम्हा सर्वांना दिले होते ते वचनचा पूर्तता करून तुमचा समोर अभी आज उपस्थित आहे, उभा आहे। येणारा 5 वर्ष आम्ही काय काय करणार आहे ते सांगायला आता आज आम्ही उपस्थित आहे। येणाऱ्या काळामध्ये आमच्या युवकांसाठी आमच्या महिलांसाठी काहीतरी रोजगार करायचं माझा एक उद्देश आहे, इंडस्ट्रियल आणायचं काही एक उद्देश आहे, आणि शिक्षणासाठी मोठं कॉलेज काय म्हटले तर माझं मतदारक्षेत्र कर्नाटक राज्यामध्ये फार मागं पडलेलं क्षेत्र होतं, परंतु आज विकासाचा बाबत पुढे येत असताना काहीतरी नवीन आम्ही करायला आहे करायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये हॉस्पिटल जो 30 बेडचं हॉस्पिटल उचगाव आणि आमचं बेळगुंदीमध्ये आहे ते आम्हाला 100 बेडचं हॉस्पिटल करायचं आम्हाला योजना करायचं एक स्वप्न आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे आमचा विरोधक फक्त भाषण करत असताना ते धर्माचा जातीचा भाषण करते, परंतु तुमचा समोर आम्ही सांगू इच्छितो युवराजांनाने तरी सांगितलेलं आहे त्यांच्या भाषणमध्ये, आज धर्म टिकवण्यासाठी आमचा संस्कृती टिकवायच्यासाठी कोण काम करत आहे म्हणून रंगोलीचा कार्यक्रम हो, हळदी कुंकुमचा कार्यक्रम हो, शर्यतचा हो, कुस्तीचा हो, क्रिकेटचा हो, कबड्डीचा हो, पारायण असो, यात्रा असो, जात्रा असो, मंदिरचा जीर्णोद्धार असो, किती काम आम्ही आणि तुम्ही सर्व मिळून केलेलं आहे। ह्यांनी फक्त भाषण करते आणि पळून जाते, परंतु तुमचं लक्ष्मीताई फक्त भाषण करत नाही, जो वचन तुम्हाला देत आहे ते पूर्णत्व
पूर्ण करून तुम्हाला देते। माझा आई बहिणी जो रोजगार मध्ये, माझा मैत्रिणी मैत्रीण जो काम करते त्याला मी सांगू इच्छितो, तुम्हाला कोणी सांगत आहे की आमचा लक्ष्मीताई हेबाळकर निवडून आल्यानंतर तुमचा रोजगार बंद होणार आहे, कात्री योजना बंद होणार आहे, हो की नाही? असं का कोणी सांगितलं आहे तुम्हाला? परंतु त्यांनी खोटं बोलतात। हो मी तरी सोडा, 2007 मध्ये मनमोहन सिंग साहेबांचा काँग्रेस पक्षाचा ज्यावेळी केंद्रामध्ये आमचं सरकार होता त्यावेळी काहीतरी रोजगार आमचा लोकांना मिळू दे म्हणून रोजगार कात्री आम्ही सुरू केले। काँग्रेस पक्षाने एक रोजगार नरेगा काम सुरू केले। आता मी तरी थांबणार नाही, ह्यांनी काय करणार मला माहिती नाही। भाजप काय सांगतात त्यांचा उलटा करतात तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। भूलतापणा पडू नका, भावनेच्या आडी जाऊ नका, फक्त आणि फक्त विकासासाठी तुम्ही मतदान करा म्हणून मी विनंती करतो। आजपर्यंत ज्यावेळी करोनाचा संदर्भ आला, आमच्या क्षेत्रामध्ये पूर आला, ह्यांनी कुठं होते? जो आज आमच्या समोर दोन अभ्यर्थी उभा आहे, आमचा MES चा RM चौगले भाऊ आहे, BJP चा अभ्यर्थी आहे, ज्यावेळी करोनाचा संदर्भ होता, ज्यावेळी माझ्या मतदारसंघाचा सर्व कष्टामध्ये होते, ह्यांनी कुठं होते? त्यावेळी आम्ही एक आणि आमचं सर्व टीम आम्ही लढत होते। वॅक्सिन असो या MDCVR असो, कोण काम केलेले त्यावेळी? ज्यावेळी पूर आला, घर भरपूर घर पडले माझ्या मतदार क्षेत्रामध्ये, जवळजवळ 3000 वर 5 लाखाचं घर मंजूर करून आणून आम्ही तुम्हाला दिलो। सरकार नसताना विचार करा तुम्ही, ज्यांनी सरकार मध्ये होऊन आमदार 3000 घर आणले नाही, परंतु तुमचा मुलगी तुमचा बहिणी लक्ष्मीताई हेबाळकर ने जवळजवळ 3000 5 लाखाचं घर आणून दिले कशाला? बाबा काहीतरी वजन आहे की नाही? वजन आहे की नाही? इच्छाशक्ती आहे की नाही माझ्याकडे? मी सारखं सांगत आहे, मी तुमचं मुलगी आहे, तुमचं बहीण आहे, लेख आहे, क्षेत्राचा मुलगी आहे। विश्वास ठेवा माझ्यावरती, प्रामाणिकपणे निस्वार्थपणे मुलगीचा जबाबदारी आम्ही केलेला। जबाबदारी काय असतात एक मुलगीचा? केलेला नाही हात वर करून सांगा, केलेला आहे तर असं सांग नक्की। व्हॉट आता महाराष्ट्राकडून बंटी साहेब मी सांगू इच्छितो आपल्याला, एक चित्रा वाघ म्हणून आलेला आहे चित्रा, विचित्र वाघ आहे तो, चित्रा वाघ नाही चे विचित्र वाघ, त्यांचं नाव आज म्हणजे आतापासून चित्रा नाही विचित्र आहे। त्यांनी येऊन काय सांगतात की लक्ष्मी हेबाळकर असं केले तसं केले, परंतु माझ्या महिलांच्या मनावरती माझ्या वडीलदारच्या मनामध्ये कोण आहेत थोडा तुम्ही भाषणमध्ये थोडा विचारा। त्यांनी सांगतात आता हे जो उमेदवार आहे ना साहेब, भविष्यात चित्रा वाघ याचे विचित्र वाघला माहिती नाही ते BJP चा उमेदवार कसं आहे म्हणून, शायद त्यांना दिशाभूल करून इकडं घेऊन आलेला आहे। कुठंतरी गेले तर 4 लोक जमा होत नाही म्हणून जो आमचं कात्री योजनेमध्ये काम करणारे आमच्या बहिणीकडे जाऊन तिकडं थांबते रोज, त्यांना गावामध्ये लोक जमत नाही। आमच्या भाई बहिणी तिकडे काम करत असताना 200 300 महिला जमा होतो तो काय ते जेवण करायचं वेळी तिकडं जाऊन काहीतरी कोल्ड्रिंक्स द्यायचं, द्राक्षी द्यायचं आणि लक्ष्मीताईच्यावर लई टीका करायचं। अगं ओ चित्राताई, तुम्ही पण एक महिला आहे, तुम्ही पण एक महिला आहे आणि ते पण आमचं हिंदुस्थानच्या शान महाराष्ट्राकडे येऊन एक महिला आहे, महिलाचा सन्मान महिलाला कसं मान द्यायचं? तुम्हाला पण तोडा तरी अक्कल व्हायला पाहिजे। हां तुम्हाला सांगू इच्छितो, आज तारीख कोणचं आहे? 4 आहे आणि 8 तारीखला चित्राताईचा मोबाईल स्विच ऑफ होणार आहे, आठवण ठेवा। 8 तारीखच्या नंतर तुम्हाला तुम्ही फोन किती पण फोन करा त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे। ज्यावेळी तुम्हाला कष्ट हो, ज्यावेळी तुम्ही सुखमध्ये हो, फक्त आणि फक्त लक्ष्मी हेबाळकर भागीदार होणार आहे हे आठवण ठेवा। माझ्या घरामध्ये काहीतरी कष्ट आला,
काही तर सुखचा संदर्भ हो तो तुम्ही यायला पाहिजे आणि तुमचा घरी कोण यायला पाहिजे तर मी येणार पाहिजे. काय म्हटले तर फक्त 4 महिन्यापूर्वी भाजपचा उमेदवार आणि एमएसचा उमेदवार पोस्टर लावायला सुरू केले. 4 महिन्यापूर्वी जानेवारी मध्ये नववर्षाच्या शुभेच्छा, फेब्रुवारी मध्ये शिवरात्रीच्या शुभेच्छा, मार्च मध्ये युगादीच्या शुभेच्छा आणि एप्रिल मध्ये तिकीट. त्यांचं राजकारण सुरू झालं 4 महिन्यापूर्वी. हे ना आम्ही पोस्टर बॉईज म्हणून सांगू इच्छितो, फक्त पोस्टर बॉईज. अगं हो, आमचं ग्रामीण क्षेत्रामध्ये किती कष्ट आहे. आत्ता कर्नाटक राज्यामध्ये ग्रामीण एक क्षेत्र म्हणून आहे म्हणून आत्ता त्यांनी समजलो, कर्नाटक राज्य संपूर्ण लोक. आता 20 वर्ष मी पुढे घेऊन गेलेला आहे, आता आम्हाला मागं फिरकून बघायचं नाही. फिरकून बघायचं आहे काय? नक्की. मला सांगा माझं ईव्हीएम मशीनवरती माझा नंबर कोणचा आहे? तुम्ही घाबरा, तुम्ही महिलांना विचारतो मी, असं हात वर करून सांगा कोणचा. ऐकलो नाही मी. 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. करणार मला आणि एक वेळ आमदार हो नक्की. तुमचा सर्वांचा सेवा करायचा एक आणि एक वेळ संधी देव. बघा ज्या वेळी माझं सरकार नव्हतं, पूर कष्टामध्ये आम्ही जीवन काढलो, धडपड केलो, कष्ट केलो, आरोप आमच्या वरती किती लोकांनी आम्हाला हे केलो तरी सुद्धा आम्ही थांबलेला नाही. आम्ही 1800 कोटी निधी घेऊन येऊन आम्ही आमचं क्षेत्रात सुधारण केलेलं आहे. आत्ता तरी माझं सरकार येणार, नक्की काँग्रेस पक्षाचं सरकार येणार. आणि विश्वास ठेवा, ज्या स्पीडमध्ये आम्ही आता काम केलेलं आहे, दुप्पट स्पीडमध्ये आम्ही आणि तुम्ही सर्व मिळून काम करूया. आमचा मागा पडलेला क्षेत्र को आम्ही पुढं घेऊन जायचं आहे, कुठं पण थांबायचं नाही. मी सर्वांना आणि एक वेळ मी विनंती करतो, बळवडकरने आता म्हटले ताई काहीतरी राजन्सगडा, आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचा बद्दल 4 गोष्ट सांगा. मी काय सांगू, मी तरी माझा सेवा केलेला आहे. जो मराठी भाषिक, जो मराठा समाज मला एक संधी दिलं, सर्व समाजने जो संधी मला दिलं, ते सगळ्यांचं मी ना जातीवाद ना भाषावाद करून मी तरी माझा सेवा केलेला आहे. राजन्सगडावरती महाराजांचा मूर्ती, 2 कोटीचा मराठा भवन उचगावमध्ये आता सुरू झालेला आहे, 50 लाखचा मराठा भवन मारीहाळमध्ये संपून दिलेला आहे, 11 आंबेडकर भवन निर्माण करून दिलेलं आहे, 5 वाल्मिकी रंग मंटप मार्कंडेय नगर में केलेला आहे, हनबर समाजला कृष्ण भवन करून दिलेला आहे, वारकरी आमचा संप्रदाय टिकवायच्यासाठी 1 कोटीचा वारकरी भवन आता कुठं बाबा बसुरतेमध्ये सुरू आहे, ब्रिज कम बंधारा, बसवेश्वर मूर्ती, चन्नम्मा मूर्ती, ब्रिज कम बंधारा, तळ काय म्हणतात दादा, तलाव भरण्याचा कार्य काय काय केलेलं आहे. एक महिला आमदार काय काय करत आहे तुम्ही विचार करा. संधी द्या आणि एक वेळ तुमचा सर्वांचा सेवा करायचं एक संधी देऊन तुमचा मुलगीला आशीर्वाद करा म्हणून मी विनंती करतो. आणि इकडेच माझा मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय काँग्रेस.